मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे सरकार स्थापनेपासून सतत एकत्र असल्याचं आपण सर्वांनी पाहिलं. सातत्याने प्रत्येक कार्यक्रमात, बैठकीत, दौऱ्यांवर शिंदे फडणवीस जोडी आपल्याला पाहायला मिळाली. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात मतभेद असल्याचं समोर येत आहे. दोघं एकमेकांसोबत एकाच मंचावर येणं टाळत असल्याचं आढळून आलंय. शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ विस्तार असो किंवा खातेवाटप, या ना त्या कारणाने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील मतभेदांबाबत तर्कवितर्के लावले जात आहेत. आता दोघांमध्ये सारं काय अलबेल असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे 3 कार्यक्रम एकत्र रविवारी आयोजित करण्यात आलेले. मात्र एकाही कार्यक्रमाला हे दोघे एकत्र आले नाहीत. हे कार्यक्रम टाळून मुख्यमंत्री शिंदे ठाण्यातल्या एका पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला गेले. दिवसभर ते तिथेच होते. पुढे देवेंद्र फडणवीस ठाण्यातल्या एका कार्यक्रमाला आले. तिथेही एकनाथ शिंदे ठाण्यात असून ते गेलेच नाहीत. त्यामुळे यांच्यातल्या मतभेदांची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. या नाराजी रांट्याची खरी सुरुवात वर्षावर झालेल्या बैठकीपासून झाल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यात वर्षावर एक बैठक झाली. या बैठकीत पोलिसांच्या बदल्यांविषयी चर्चा झाली. त्यामध्ये या दोघांमध्ये चांगलंच वाजल्याची माहिती समोर आली. मागच्या सरकारमध्ये विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी सरकारने सर्वच बदल्यांना जून महिन्यापर्यंत स्थगिती दिली होती. त्यानंतर राज्यात झालेलं बंड आणि नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार यात जवळपास 2 महिने गेले. 2 आठवड्यांपूर्वी खात्यांच्या, सचिवांच्या, जिल्हाधिकाऱ्यांच्या आणि महापालिका आयुक्तांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या झाल्या. मात्र पोलिसांच्या बदल्या अद्याप रखडल्यात. शिंदे आणि फडणवीस यांच्यात वर्ष निवासस्थानी झालेल्या बैठकीत बदल्यांवर नेत्यांचं एकमत झालं नसल्याचं कळतंय. एवढंच नाही तर बैठकीमधील या नाराजी नाट्यामुळे रविवारी शिंदे आणि फडणवीस यांनी एकाच व्यासपीठावर येणं टाळलं. 3 वेगवेगळ्या ठिकाणी शिंदे फडणवीस कार्यक्रमांसाठी एकत्र येणार होते. मात्र तिन्ही कार्यक्रमांपैकी एकाही कार्यक्रमाला शिंदे आणि फडणवीस एकत्र आले नाहीत. राजभवनावरील कार्यक्रमाला जाणं टाळून शिंदे यांनी थेट ठाणे गाठलं. काही पक्षप्रवेश असल्याचं सांगून रविवारी ते दिवसभर ठाण्यातच होते. ठाण्यातील एका कार्यक्रमाला उपमुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. फडणवीस ठाण्यात असताना एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला येतील अशी अपेक्षा सर्वांनाच होती. परंतु फडणवीस या कार्यक्रमाला होते तोपर्यंत शिंदे यांनी काही हजेरी लावली नाही. सरकार येऊन आता 100 अधिक दिवस लोटलेत, पण तरीही अजून अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा प्रश्न सुटला नाही. तसेच मुख्यमंत्री वेळ पाळत नाहीत या मुद्द्यांवरून देवेंद्र फडणवीस नाराज असल्याचं बोललं जात आहे. Thank you.